सेनगाव तालुक्यातील कौठा ग्रामपंचायतच्या सरपंच अर्चना बुद्रुक यांनी शासनाकडून सातत्याने पाठ पुरवठा करून गावासाठी भरीव मोठा विकास निधी खेचून आणलाय। त्यातून गावातील विविध कामे करून नागरिकांच्या समस्या त्यांनी दूर केल्या। सरपंच अर्चना बुद्रुक यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी फिल्टरची सोय केली आहे, तर बसण्यासाठी बाकडे आणि साऊंड सिस्टीम उपलब्ध करून दिले। गावकऱ्यांसाठी बोरवेल घेऊन पिण्याच्या पाण्याची त्यांनी सोय केली आहे। गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी स्मार्ट ग्रामपंचायत निधी मार्फत कचऱ्यासाठी ट्रॅक्टरची व्यवस्था केली आहे। यासोबतच घरोघरी डस्टबिनही त्यांनी दिले आहेत। गाव 100% हगणदारी मुक्त करण्यासाठी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय बांधून शोष खड्ड्याचं काम करण्यात आले। गावातील बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले आणि गावाच्या विकासासाठी सदैव एक पाऊल पुढे राहू अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी व्यक्त केली आहे। आपण गावामध्ये गाव हगणदारी मुक्त करण्यासाठी आपण स्पेशल महिलांसाठी एक आपण संडास युनिट उभारलेलं आहे, त्यानंतर एक पुरुषासाठी सुद्धा आपण तसंच युनिट उभारलेलं आहे आणि आमचं गाव हे 100% हगणदारीमुक्त झालेलं आहे। तेथे पाण्याची पण व्यवस्था आम्ही ग्रामपंचायत मार्फत आपण संडासच्या युनिटवर टाके ठेवून आम्ही पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे। मुसळे किरण कुमार प्रभाकर, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्रशाला कौठा बु, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली। कौठा गावच्या सरपंचा सो अर्चनाताई परशुराम बुद्रुक यांनी आम्ही मागणी केलेल्या वस्तूंचा वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांनी आमच्या शाळेसाठी 200 डेस्क दुरुस्त करून दिलेले आहेत। त्याचप्रमाणे वॉटर फिल्टर शाळेसाठी पूर्ण वेळ उपलब्ध करून दिलेलं आहे। दिलीप गायकवाड, मराठवाडासाठी हिंगोली।